आपण डॉक्टर जितेंद्र इंगोले यांच्यासोबत आहोत. हे पुण्याला असतात, हे MD मेडिसिन आहेत आणि यांनी फ्लुरोसिस मुक्त भारताचा वसा घेतलेला आहे. कारण त्यांना वाटतं की फ्लुरोसिस हा आजार खूप लोकांना होतो आणि त्यातून बरंच होता येत नाही, तेव्हा आपण शिकूया की हे काय आहे आणि स्वतःला आणि गावकऱ्यांना वाचवूया. डॉक्टर इंगोले, फ्लुरोसिस काय भानगड आहे? फ्लुरोसिस हा आजार फ्लुरॉईड नावाचा घातक पदार्थ शरीरात गेल्यामुळे होतो. बरं, आता फ्लुरॉईड नावाचा हा जो पदार्थ असतो तो वेगवेगळ्या घटकांमध्ये आढळून येतो. त्याचा सगळ्यात महत्त्वाचा घटक जो आढळून येतो तो दूषित पाण्यामध्ये आढळून येतो. बरेचदा आपल्याला असं दिसतं की बोअरवेलचं पाणी असतं किंवा आपल्याला जो पाण्याचा सप्लाय होतो, ड्रिंकिंग वॉटर सप्लाय किंवा पिण्याचं पाणी आपण जे म्हणतो, तर बरेचदा त्याच्यामध्ये सुद्धा ते कंटॅमिनेशन असतं. आपल्याला माहीत असेल की फ्लुरॉईड म्हणजे दातांना बळकटी देणारं कुठलं तरी एक साधन किंवा माध्यम म्हणून त्याचा प्रयोग केला जातो. फार पूर्वी इनफॅक्ट फ्लुरॉईडसुद्धा पाण्यामध्ये टाकायचे. भारतामध्ये असा प्रकार होत नाही, पण वेस्टर्न कंट्रीजमध्ये असं बरेचदा झालेलं आहे की फ्लुरॉईड त्यांनी ड्रिंकिंग वॉटर किंवा पिण्याच्या पाण्यामध्ये टाकलेलं आहे. आणि अशा फ्लुरॉईडयुक्त किंवा फ्लुरॉईडच्या माध्यमाने दूषित झालेल्या पाण्यामुळे अत्यंत गंभीर परिणाम दिसलेले आहे, ज्याला फ्लुरोसिस असं म्हणतात. तर फ्लुरॉईड नावाचा हा घटक जेव्हा शरीरात जातो तेव्हा तो वेगवेगळ्या आपल्या शरीरा पद्धतीवर परिणाम करू शकतो. जसे आपले हाडं आहेत ज्याला आपण स्केलेटल फ्लुरोसिस म्हणतो, आपले हॉर्मोन्स, थायरॉईड ग्रंथी आहेत त्याच्यावरसुद्धा परिणाम करू शकतो, दातांवर परिणाम करू शकतो ज्याला डेंटल फ्लुरोसिस असं म्हणतात, आणि इवन आपला मेंदू किंवा इतर घटक स्नायू वगैरे आहेत त्यांच्यावरसुद्धा परिणाम करू शकतो, त्याला नॉन स्केलेटल मॅनिफेस्टेशन्स ऑफ फ्लुरोसिस असं म्हणतात. महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आहे का? महाराष्ट्रातल्या 32 जिल्ह्यांच्या पाण्यामध्ये जे पिण्याचं पाणी जमिनीतल्या पाण्यामध्ये आहे, तर त्या पाण्यामध्ये निश्चितच याची पातळी WHO ने ठरवून दिलेल्या लेवलपेक्षा जास्त आहे. तलावाच्या पाण्यात नगरपालिका देते त्या पाण्यात असते की विहिरीच्या पाण्यात असतं का बोरिंगच्या पाण्यात असतं? बोरिंगच्या पाण्यात सगळ्यात जास्त असतं. विहिरीच्या पाण्यामध्ये सुद्धा कंटॅमिनेशन पाणी दूषितपणा असू शकतो. पाणी उकळून घेतलं तर कमी होतो का? नाही, पाणी उकळल्यामुळे फ्लुरॉईड त्याच्यातलं जात नाही. नाही, रिव्हर्स ऑस्मॉसिस करायला पाहिजे. रिव्हर्स ऑस्मॉसिस ही एकच पद्धती अशी आहे की ज्याच्यामुळे ते कमी होऊ शकते. आम्हाला कसं कळेल की आमच्या गावातल्या पाण्यामध्ये फ्लुरॉईड आहे की नाही? सरकारने आपल्या हातात एक प्रभावी माध्यम दिलेले आहे, त्याचा आपण उपयोग करू शकता, ज्याला राईट टू इन्फॉर्मेशन म्हणतात. माहितीचा अधिकार. माहितीचा अधिकार, गुड. कसा वापरावा तो? तर याचे दोन प्रकारचे आहेत. 10 रुपयाची पोस्टल ऑर्डर घेऊन तुम्ही अप्लाय करू शकता, किंवा ज्यांना प्रत्यक्षात तिथं जाणं शक्य नाही त्यांना महाराष्ट्र गव्हर्नमेंटने अत्यंत चांगली सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. ऑनलाईन सुद्धा ते राईट टू इन्फॉर्मेशन. मग त्याचे 10 रुपये नाही भरायला लागत? त्याच्यासुद्धा 10 रुपये भरावं लागतात. तुमच्याकडे नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड असेल भरता येतात, त्याच्यात भरता येतात. बरं, उत्तम. हा, म्हणजे मला माझ्या गावात विचारायचं असेल तर मला काय महाराष्ट्र सरकारला विचारायला नको? महाराष्ट्र सरकारला सुद्धा तुम्ही विचारू शकता. तुमची ग्रामपंचायत किंवा नगरपालिका जर दाद देत नसेल तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा जाऊ शकता, किंवा प्रथमतही तुम्हाला जर RTIची क्वेरी टाकायची असेल तरी सुद्धा तुम्ही गव्हर्नमेंटला ऑनलाईन मार्फत लिहू शकता. मुख्यमंत्र्यांनाच लिहायचं सरळ का कोणाला लिहायचं? बरं, ठीक आहे. नाही, कोणाला लिहायचं? अजून काय सांगायला आवडेल? फ्लुरोसिस ज्या पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो त्याची एक यादी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. दूषित पाण्याच्या व्यतिरिक्त फ्लुरोडिटेड टूथपेस्ट, आता वेगवेगळ्या कंपन्या आणि त्याचे ज्या ॲडव्हर्टाईजमेंट होत असतात, जाहिराती होत असतात, त्या आपल्याला सगळ्यांना माहितीच आहेत. तर साधा आपण टूथपेस्ट जरी उचलली आणि त्याच्या लेबलवर जर बघितलं त्याच्यात फ्लुरोडिटेड टूथपेस्ट असं लिहिलेलं असतं. तर पर्टिक्युलरली लहान मुलांमध्ये 0 वय ते 6 वर्ष वयापर्यंत फ्लुरॉईड टॉक्सिसिटी किंवा फ्लुरॉईडच्या दूषित परिणाम जे असतात ते होण्याची संभावना जास्त असते. तर फ्लुरॉईडमुळे जे दूषित पाणी होतं तेव्हा काही देशांमध्ये काही NGOs असे आहेत, आपण नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन ज्यांना म्हणतो, त्यांनी वारंवार स्मरणपत्र पाठवून विनंत्या करून किंवा ॲप्लिकेशन करून सरकारला त्याची दखल घेण्यास भाग पाडलेला आहे आणि त्यांच्या पाण्याची क्वालिटी किंवा गुणवत्ता जी आहे ती सुधारण्यास भाग पाडलेला आहे. कारण फ्लुरॉईड नावाच्या घटकाचं हा जो विषारी घटक आहे त्याचं आपल्या शरीरामध्ये कुठलंही चांगल्या प्रकारचं फंक्शन किंवा कार्य नाही, किंवा कितीही फ्लुरॉईड असलं तरी ते आपल्या शरीरासाठी घातक असतं. काही देशांमध्ये काही विशेष काम होतं का याबद्दल? काही देशांमधले लोक जे आहेत ते अतिशय जागरूक आहेत. फॉर्च्युनेटली किंवा अनफॉर्च्युनेटली म्हणा, किंवा बरेचदा आपण पैशाच्या मागे लागतो आणि आपल्या तब्येतीकडे आपण दुर्लक्ष करतो, आणि जेव्हा तब्येत खराब व्हायला लागते तेव्हा आपण सगळा पैसा तब्येतीवर
खर्च करत असतो। तेव्हा तब्येत ही अशी गोष्ट आहे की येनकेन मार्गाने आपलं शरीर जर चांगलं राहत असेल, फ्लोरोसिस मुक्त राहत असेल, तर आपण आपलं आणि आपलं कुटुंबाचं पर्यायाने आपल्या देशाचं सुद्धा आरोग्याचं काही प्रमाणात तरी रक्षण करू शकतो। अजून काय तुम्हाला सांगायला आवडेल फ्लोरोसिसबद्दल? फ्लोरोसिस या आजाराला ट्रीटमेंट नाही, त्याच्यामुळे एकदा हा आजार झाला की ते फ्लुरॉईडचे जे जे सोर्स असतात किंवा स्त्रोत असतात ते टाळण्याव्यतिरिक्त त्याला दुसरा कुठलाही इलाज नाही। आणि फ्लुरॉईड नावाचा घटक हा शरीरातून बाहेर निघून जायला वर्षानुवर्ष लागतात, पण ऑलरेडी जो डॅमेज झालेला असतो किंवा नुकसान झालेलं असते ते कदाचित भरून न येण्याजोगतं असतं। त्यामुळे काळं मीठ किंवा सैंधव नमक किंवा आपण ज्याला ब्लॅक सॉल्ट असं म्हणतो, ज्याच्यात फ्लुरॉईड नावाचा घटक अतिशय जास्त प्रमाणात आढळतो, तो आपण शक्यतोवर टाळावा। याचाच अर्थ असा की नमकीन किंवा बाहेरचे खाद्यपदार्थ ज्याला चाट मसाला किंवा पाणीपुरी असतात, ज्याच्यामध्ये काळं मीठ टाकून त्याची चव वाढवण्याचा प्रयत्न केला असतो, असे शक्यतोवर टाळावेत। शक्यतोवर मी यासाठी म्हणतो आहे की बरेचदा आपल्याला टाळता येत नाही, पण आपल्याला जर शक्य असेल तर पूर्णपणे जरी टाळतील तरी चालेल। महाराष्ट्रातल्या किती जिल्ह्यामध्ये फ्लुरॉईड जास्त आहे पाण्यामध्ये? टाइम्स ऑफ इंडियामध्ये हा बातमी आलेली होती, तर ज्याद्वारे 32 जिल्ह्यांमध्ये फ्लुरॉईडचं प्रमाण रिकमेंड केलेल्या WHOच्या प्रमाणापेक्षा अतिशय जास्त आढळून आलेलं आहे। मग पाणी कसं घ्यायचं? पाणी जे असतं फ्लुरॉईडचं पाणी शुद्ध करायचं असेल तर त्याला रिव्हर्स ऑस्मोसिस किंवा आरो फिल्टर हा एकमेव उपाय आहे। नगरपालिका आम्हाला तळ्यांचं पाणी देतात, त्यामध्ये हे प्रमाण कमी असेल नाही का? तळ्यांचं पाणी जरी देत असेल तरी त्याच्या आजूबाजूला समजा इंडस्ट्रीज असतील, आता आपल्याला माहिती आहे की इंडस्ट्रियलायझेशनमुळे लोकांची किंवा आपल्या देशाची भरभराट होते, पण बरेचदा अशा इंडस्ट्रीयल वेस्टमधून ज्याला आपण पॉल्युटंट म्हणतो त्याच्यामुळे जर तो पॉल्युशन जर त्या पाण्यात झिरपत असेल तर त्याच्यामुळे सुद्धा ती पातळी जी असते पाण्यातली ती वाढू शकते। अच्छा, प्रत्येकाने रिव्हर्स ऑस्मोसिस आपल्या घरी लावायला पाहिजे? प्रत्येकाने रिव्हर्स ऑस्मोसिस लावायला पाहिजे, हे शक्य आहे? शक्य आहे। आपण जर दोन वेळ हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला आणि त्यासाठी 10,000-10,000 रुपये जर आपल्याला खर्च करावे लागले, रिव्हर्स ऑस्मोसिसचा एका फिल्टरची किंमत सध्या तरी 14,000-15,000 रुपये असेल, तर आत्ताच विचार करा फ्लुरॉईडच्या फिल्टरवर आपण पैसे खर्च करायचे आहेत की वारंवार होणाऱ्या आजारावर। रिव्हर्स ऑस्मोसिसने पाणी पिण्यालायक होऊन जातं, म्हणजे निर्जंतुकरण पण होते का? काय निर्जंतुकीकरण पण होतं आणि फ्लुरॉईड नावाचा घटक जो असतो तो सुद्धा बहुतांशी कमी होतो। म्हणजे हे रिव्हर्स ऑस्मोसिस सोडून इतर जे पाण्याचे शुद्धीकरण यंत्र आपण वापरतो त्याऐवजी आपण रिव्हर्स ऑस्मोसिसच वापरायला पाहिजे असं तुमचं सांगणं आहे? शक्यतो माझं असं सांगणार आहे। ओके, धन्यवाद डॉक्टर इंगोले। याबद्दल डॉक्टर जितेंद्र इंगोले याबद्दल जर कोणाला काही विचारायचं असेल तर कसं करायचं? आपण माझ्या ईमेलवर संपर्क करू शकता। माझा ईमेल आयडी आहे drgri@outlook.com। मी पुन्हा सांगतो drgri@outlook.com आणि दुसरा ईमेल आय डी आहे jitendra.ingole@gmail.com। स्पेलिंग सांगा। jitendra.ingole@gmail.com। बरं, भारतामध्ये याबद्दल काय काम सुरू आहे आणि जगामध्ये काय सुरू आहे? आंध्र प्रदेश या राज्यामध्ये फ्लुरोसिसचे सर्वात जास्त रुग्ण आढळून आलेले होते। त्याचे हातपाय वाकडे होतात का? दात वाकडे होतात, काय होतात? दातांना पिवळसरपणा येतो आणि हाडं जर पर्टिक्युलर लहान मुलांमध्ये ठिसूळ होतात आणि वाकडी व्हायला लागतात आणि मोडतात लगेच, आणि मोडतात सुद्धा, आणि अपंग होतात माणसं, अपंग होऊ शकतात, आयुष्य कमी होतं, आयुष्य कमी होतं, जगण्यासारखं राहत नाही। बरं, भारतात अजून काय काय प्रॉब्लेम, किती प्रॉब्लेम किती मोठा आहे? अनंतपूर आणि नालगोंडा ह्या डिस्ट्रिक्ट्समध्ये किंवा ह्या जिल्ह्यांमध्ये जसं मी ऑलरेडी आता सांगितलेलं होतं की अतिशय जास्त प्रमाण फ्लुरॉईडचं होतं आणि त्याच्यामुळे त्या पर्टिक्युलर मुलांमध्ये 10% सुद्धा जास्त मुलं ह्या आजाराने प्रभावित झालेली आहे। 10% म्हणजे ही साधी सुधी टक्केवारी नाही, 1,00,000 मुलं असतील तर त्याच्यामधली 10,000 मुलं जर या आजाराने प्रभावित होत असतील तरी संख्या खूप जास्त मोठी आहे। बरोबर, साधा माणूस काय करू शकेल? मी जसं सांगितलेलं आहे प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर, तर त्या हिशोबाने आपल्या घरी आपण आरो फिल्टर बसवून घ्यावे, त्यानंतर काळं मीठ किंवा ब्लॅक सॉल्ट किंवा सैंधव नमक आपण जे म्हणतो त्याच्यामध्ये फ्लुरॉईडचं कंटेंट जास्त असतं ते वापरू नये, बाजाराचं खारं खाऊ नये, बाजाराचं खारं किंवा नमकीन कितीही चांगलं म्हणत असतील खाऊ नये, घरी सुद्धा जर बनवत असाल तर त्याच्यामध्ये अशा प्रकारचं मीठ काळं मीठ जे असतं ते टाकू नये। तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे फ्लुरॉडेटेड टूथपेस्ट शक्य झालं तर नॉन फ्लुरॉडेटेड टूथपेस्ट वापराव्यात। अगदीच आपल्याला जर शक्य होत नसेल आणि फ्लुरॉडेटेड टूथपेस्टच आपल्याला वापरायची असेल तर फक्त चण्याच्या दाण्याएवढी किंवा त्याच्याहूनही कमी
आणि आपल्या घरी जर 0 ते 6 वर्षाचे मुलं असतील तर त्यांच्यावर फक्त एक पातळ थर पसरेल त्यांच्या टूथपेस्ट टूथब्रशवर, इतकीच त्यांना टूथपेस्ट द्यावी आणि कुठल्याही मुलाने टूथपेस्ट गिळता कामा नये हे सुद्धा त्यांना प्रशिक्षण द्यायला हवं. आणि खरा धडा असा आहे की दात घासायला नेहमी चण्याच्या दाण्याएवढीच टूथपेस्ट पुरे आहे, बाकी टूथपेस्ट आणि पैसे वाया घालवू नका. इनफॅक्ट डेंटिस्ट लोक त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये वारंवार सांगतात इट इज नॉट द टूथपेस्ट, म्हणजे टूथपेस्टमुळे आपले दात जे असतात ते साफ होत नाही की ज्याद्वारे आपण टूथब्रश कसा वापरतो, ते किती वेळ वापरतो, कशा तऱ्हेने आपण साफ करतो आणि किती वेळा साफ करतो ते जास्त महत्त्वाचं आहे, नाही की फ्लुरोडेटेड टूथपेस्ट वापर. डॉक्टर एकुला धन्यवाद. चला आपण सगळे भारत फ्लुरोसिस मुक्त करूया. थँक्यू.